कुळींस पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक पालघर यांच्या विशेष पथकाने वेश्या व्यवसायावर कारवाई करून चार पीडित तरुणींची सुटका केली. दिनांक 16/11/2018 रोजी वसई सेक्टर परिसरात पोलीस अधीक्षक पालघर यांचे गुन्हे प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे असे पेट्रोलिंग करीत असताना माननीय पोलीस अधीक्षक पालघर यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद हायवेवर सेल्फी लॉजिंग येथील चालक मॅनेजर हे दलालाच्या मदतीने स्वतःच्या फायद्यासाठी पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतात. तसेच सदर लॉजच्या रूमच्या एका तासासाठी ₹600 भाडे अशा बेसिसवर देतात. अशी माहिती मिळाल्यावर कुळींस पोलीस ठाण्याचे पोलीस अप्पासाहेब लेंगरे व पथकाच्या मदतीने सेल्फी लॉजिंग येथे छापा टाकून सदर लॉज चालवणाऱ्या चालक मॅनेजर व एका दलालासह एकूण 9 इसमांना ताब्यात घेऊन चार पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही कुळींस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी व पोलीस अधीक्षक पालघर यांचे गुन्हे प्रतिबंधित पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी केली आहे.